स्वराज्य सौदामिनी ताराराणी ही सोनी मराठीवरील मालिका उद्यापासून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. या निमित्ताने आज या मालिकेतील कलाकारांनी कावळा नाका इथल्या महाराणी ताराराणीच्या पुतळ्याला मानवंदना दिली. श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ढोल ताशांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली. ज्या वीरांगणेपुढे औरंगजेब निष्प्रभ ठरला, स्वराज्य रक्षणासाठी मराठ्यांची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी असं जिचं वर्णन केलं गेलं, अशा सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी महाराष्ट्राच्या इतिहासातील एक कर्तृत्ववान छत्रपती ताराराणी यांची शौर्यगाथा सर्वांपर्यंत पोहोचावी या उद्देशानं या मालिकेची निर्मिती करण्यात आली. उद्यापासून सोमवार ते शनिवार सायंकाळी 7:30 सोनी मराठी या वाहिनीवर ही मालिका प्रसारित होणार आहे. या मालिकेच्या शुभारंभाच्या पूर्वसंध्येला ही मालिका ज्यांच्यावर आधारित आहे त्या करवीर संस्थांच्या संस्थापिका छत्रपती ताराराणी यांच्या कावळा नाक्या इथल्या पुतळ्यास कलाकारांनी मानवंदना दिली. श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते आणि इतिहास तज्ज्ञ डॉ जयसिंगराव पवार, मालिकेचे निर्माते डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही मानवंदना देण्यात आली. सुरुवातीला दीप प्रज्वलन आणि महाराणी ताराराणी यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. या प्रसंगी ढोल ताशाच्या गजरात घोड्यावर बसून आणि हातात भगवा ध्वज घेऊन पुतळ्याभोवती शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं. महाराणी ताराराणीच्या भूमिकेत असणारी कलाकार स्वरदा थिगळे हिला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. औरंगजेबच्या भूमिकेत असणारे अभिनेते यतीन कारेकर, सोनी मराठीचे बिझनेस हेड अजय भाळवणकर, संग्राम समेळ, रोहित देशमुख, अमित देशमुख यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.